स्वागत आहे तुमचं पल्लवीज परिपूर्ण किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीची वडी. त्यासाठी आपण एक जुडी कोथिंबीर धुऊन चिरून साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यासाठी डाळीचं पीठ, तीळ, तांदूळाचं पीठ ही आपण डाळ वाटून घेतलेली आहे चण्याची भिजवून, दाण्याचा कूट, त्यानंतर आलं लसूण, याच्यामध्ये मी जिरं आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, लिंबू, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, हिंग. आता आपण सुरुवात करणार आहोत, म्हणजे कसं आपण मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. आपण आधी डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे, अंदाजानुसारच घेतलेलं आहे, पण 2 ते 3 चमचे आहे ते. तांदूळाचं पीठही तसंच 2 ते 3 चमचे आपण घालून घेणार आहोत. तीळ, हळद घेणार आहोत आपण, 1 चमची हळद घेतलेली आहे, लाल तिखट, हिंग, दाण्याचा कूट, जास्त नाही थोडासाच घालायचा आहे, 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर आलं लसूण, ओवा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे, वाटून घेतलेलं आहे ते बारीक. आणि ही वाटलेली डाळ आहे चण्याची, भिजवून वाटून घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये बारीक. चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण यामध्ये. आणि आता एकत्रितरित्या आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत योग्य प्रकारे. सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे छान. हे सगळं असं एकजीव होतं छान आणि तो मळलं जातं. अशा प्रकारे आपण लिंबूचा रस घालून घेणार आहोत यामध्ये. आणि परत हे सगळं मिक्स करून आपण मळून घेणार आहोत. लिंबाचा रस आपण चवीसाठी घातलेला आहे याच्यामध्ये, त्याने टेस्ट छान येतो वडीला. अशा प्रकारे बघा आपण मळून घेतलं आहे सर्व, एकदम असं मस्त मिक्स झालेलं आहे. कोथिंबिरीच्या वडीची खासियत ही असते की त्याच्यामध्ये आपण आहे ना कोथिंबिरीचं प्रमाण जास्त ठेवायचं नेहमी, त्यामुळे मग त्याचा छान असा स्वाद लागतो कोथिंबिरीचा त्या वड्यांमध्ये. तर आता आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण एका चाळणीलाही तेल लावून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण वड्या तयार करणार आहोत कोथिंबिरीच्या. अशा प्रकारे आपण वड्यांचे रोल बनवून घेणार आहोत. रोल आपल्याला मध्यम आकाराचे करून घ्यायचे, जास्त जाड पण नाही करायचे, जास्त पातळी नाही करायची. आणि जेव्हा आपण दुसरा रोल याच्या बाजूला ठेवू ना तो थोडा अंतर ठेवायचा, कारण हे जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा असं ते फुगून येतं, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आपण. अशा प्रकारे आपण अजून एक रोल बनवून घेतलेला आहे आळू कोथिंबीर वडीचा. मस्त, एकदम सुंदर, जबरदस्त, अप्रतिम मस्त हे कोथिंबिरीची वडी. म्हणजे माझ्या ज्या रेसिपीज असतात ना त्या सर्व महाराष्ट्रीयन पद्धतीच्या रेसिपी असतात, म्हणजे मी जास्तीत जास्त महाराष्ट्रावरती फोकस करून रेसिपीज बनवते. तसं मला जास्त रिक्वेस्ट आता म्हणजे माझे सर्वच फ्रेंड्स रेसिपी बघतात तर ते बोलतात की कधी साऊथचं दाखव, कधी गुजराती दाखव, अशा वेगवेगळ्या टाईपच्या रेसिपीज आम्हाला बघायच्या तुझ्या किचनच्या. आणि तुझ्या रेसिपीज खूप सुंदर असतात, खूप सुंदर बनतात आणि आम्ही त्या बनवून पाहत आहोत तर खरोखरच त्याचं टेस्ट खूप अप्रतिम येतं असं तसं सांगत असतात. म्हणजे मला खूप छान फीडबॅक मिळतो आणि मग खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे आपण कोथिंबीरचे रोल बनवून तयार आहेत. आता आपण हे वाफवून घेणार आहोत. आता आपण कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहोत. त्यासाठी आपण पातेल्यामध्ये 1 इंच पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती चाळण ठेवणार आहोत वड्यांची.
हे पाणी आपल्याला थोडं उकळून द्यायचं आहे. पाणी उकळलं ना की आपण त्याच्यावरती वड्या वाफवून घ्यायच्या आहेत छान अशा. कोथिंबीरच्या वड्यांमध्ये ना ही डाळ याच्यासाठी आपण घालतो की त्याने काय होतं वड्या सॉफ्ट होतात. हे बघा अशा प्रकारे मी रात्रभर ही भिजवून घेतली होती पाण्यामध्ये आणि असं वाटण मी मिक्सरमध्ये करून घेतलं होतं. याने काय होतं वड्याला खुसखुशीतपणा येतो आणि वड्या अशा छान लागतात खाताना एकसारख्या खुसखुशीत. पाण्याला छान अशी उकळी आली आहे. आपण 10 मिनटं पाणी असं उकळून घेतलं आहे. आता आपण याच्यावरती वड्याची चाळण ठेवणार आहोत अशा प्रकारे आणि झाकण घालून घेणार आहोत. आता हे आपल्याला 20 मिनटं असं वाफवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत. थंड झाल्या ना की ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत. आता 20 मिनटं हे आपण झाकून ठेवून असंच वाफवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला वड्यांचा रोल तळण्यासाठी रेडी आहे. आपण हा अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कढईतही तेल टाकून वडी तळून घेऊ शकता डीप फ्राय. आणि आपण आता जे करत आहोत ते शॅलो फ्राय करत आहोत. तुम्हाला हव्या तशा आकाराच्या वड्या तुम्ही कापू शकता. मी मीडियम साईजच घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोड्या जाडही ठेवू शकता. एकसारख्या अशा कापून घ्यायच्यात आपण वड्या छान. वडी पहा किती छान अशी सुंदर बनलेली आहे. छान अशी दिसतही आहे ती. अशा प्रकारे वड्या आपण पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण शॅलो फ्राय वड्या करून घेत आहोत. गॅस असं मंद याच्यावरच ठेवायचं आपल्याला आणि आपण असं छान त्या तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने. पहा किती सुंदर आणि छान दिसत आहेत. एकदम असं म्हणजे इतका छान स्वाद येतो की असं वाटतं लगेच गरमागरम क्या बात आहे. याच्यामध्ये आपण म्हणजे आपण हवं असेल तर जर तुम्हाला कोथिंबीरीची वडी सॉससोबत आवडत असेल किंवा चपातीसोबत किंवा असं तुम्ही काही वरण भात बनवला तर तोंडी लावायला खाऊ शकता. पहा वड्या अशा आपण अशा प्रकारे टाकून घ्यायच्या आहेत कारण काय होतं त्यामुळे त्या सुटसुटीत दिसतात आणि अशा त्या गर्दी जर केल्या ना तर त्या तुटू शकतात. त्यामुळे अशा टाकताना तुम्ही अशा व्यवस्थित त्या टाकून घ्यायच्या आहेत पॅनवरती म्हणजे त्या तुटणार नाहीत आणि व्यवस्थित अशा फ्राय होतील सगळीकडनं. आणि गॅस आपल्याला मंद याच्यावरतीच ठेवायचा आहे आणि असं सोनेरी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे ते असे क्रिस्पी होतात आणि खाताना एकसारख्या लागतात. अशा प्रकारे आपण ह्या पलटी करून घेणार आहोत. असे योग्य प्रकारे पलटायचे आहेत छान असं म्हणजे हलक्या हाताने ते पलटून घ्यायचं आहे आपल्याला. पहा तुम्ही वड्यांचा कलर किती सुंदर आलेला आहे. एक त्याला असं गोल्डन कलरचं कोटिंग येतं ना त्याप्रकारे कोटिंग आलेलं आहे आणि तीळ पहा किती छान असे दिसत आहेत त्यावरती. खूप सुंदर असते टेस्ट ह्या वड्यांची. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. नक्की तुम्हाला आवडेल आणि मला याचा फीडबॅक द्या की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली. तर अशाच माझ्या रेसिपीच्या नवीन नवीन अपडेट्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीच्या नवीन नवीन अपडेट मिळतील. तर धन्यवाद मैत्रिणी, तुम्ही माझ्या रेसिपीला म्हणजे वेळात वेळ करून पाहिलेलं आहे. आणि आता अशाच म्हणजे मस्त राहा, छान खा आणि फेस्टिवल एन्जॉय करा. थँक्यू. तर मैत्रिणींना तयार आहे आपली कोथिंबीर वडी. पहा मी एका सर्विंग प्लेटमध्ये अशा प्रकारे छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. खाली असं छान हिरवागार कोथिंबीर आणि कोथिंबीरीची वडी सोबत सॉस. जर पावसाचं वातावरण असेल आणि अशी गरम गरम वडी असेल तर क्या बात आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप क्रिस्पी झालेल्या आहेत वड्या तुम्ही पाहू शकता. एकदम असं म्हणजे सगळीकडनं त्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. तुम्ही नक्की ही माझी रेसिपी ट्राय करा. नक्की तुम्हाला खूप आवडेल आणि असंच पाहुण्यांना छान करून खायला घाला. पाहुणे तुमचे एकदम खुश होतील. तर अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा आणि असेच मजेत राहा, आनंदी राहा, उत्साहाने जगा आणि आपले फेस्टिवल एन्जॉय करा. गणपतीच्या सीझनमध्ये मी तुमच्यासाठी काही नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत आहे तुमच्या भेटीसाठी. आपण भाजलेला शिरा आणि आपण मोदक तुमच्या भेटीस लवकरात लवकर घेऊन येते मी. तर माझ्या रेसिपीज पाहत राहा आणि छान जगा. थँक्यू, धन्यवाद.